नमस्कार मित्रांनो, पुढील आठवड्यातील टॉप स्टॉक जे की शॉर्ट टर्म साठी तुम्ही घेऊ शकता हे तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. असे स्टॉक सांगणार आहे की जे मागे पडत होते, खालच्या साईडला पडले, डाऊनफॉलला गेले आणि त्यात आता रिव्हर्स स्टेबल ट्रेंड सुरू झालेला आहे किंवा ते रिव्हर्स होऊ शकतात. सोबतच काही दोन तीन स्टॉक असे आहे की ज्याच्यामध्ये चांगला व्हॉल्यूमनी त्यांनी ब्रेकआउट दिलेले आहे, तिथे तुम्ही घेऊ शकता. आणि एक पेनी स्टॉक आहे, जवळपास 5 रुपयाच्या आसपास आहे, तो सध्या चांगली प्रगती करतोय आणि त्यात बाय सेलचं थोडंसं बॅलन्सिंग आहे. तर हे स्टॉक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. विनंती अशी की व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त स्टॉकचं नाव बघून जर तुम्ही खरेदी करत असाल किंवा पुढची गोष्ट करत असाल तर मे बी हे तुम्हाला लॉसमध्ये नेऊ शकतं. शॉर्ट टर्मसाठी मी जेव्हा सांगतो तर शॉर्ट टर्मसाठी तुम्हाला काम करायचं आहे, शेअर घेऊ शकता तुम्ही, परंतु तुमचा पण याच्यावर अभ्यास पाहिजे. डायरेक्टली ब्लाइंडली फॉलो करायचं नाहीये, कारण की इन्व्हेस्टमेंट ऑलवेज सब्जेक्टेड टू द मार्केट रिस्क. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये रेडी टू गो पोझिशन मधले स्टॉक तुम्हाला मिळणार आहे जे तुम्हाला या आठवड्यात चांगला रिटर्न देऊ शकतात. सोबतच आपण कसे काढलेले आहे, आपण काढलेले टेक्निकल चार्ट बघून, ओके, चार्टिंग यूज केलेली आहे आणि शॉर्ट टर्मचा होल्ड आहे. सोबतच तुमचा स्टडी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर सगळी माहिती मिळणार आहे आणि अशीच माहिती आपल्या चॅनलवर आहे. जवळपास 500+ व्हिडिओ बनवलेले आहे आपण, त्याच्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी याला सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि तुमच्या स्टॉक मार्केटचा जो कोणी मित्र असेल त्याच्यासोबत शेअर नक्की करा. सोबतच तुम्ही नवीन असाल तर शेअर मार्केटचे काही पुस्तकं आणि मोफतचे डीमॅट अकाउंट लिंक ऑप्शन ट्रेडिंग शिकण्यासाठी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेवढीच एक लिंक दिलेली आहे. त्याचे डेली 2 सेमिनार होता, एक मार्केट चालू असताना एक मार्केट संपल्यानंतर, ओके. ऑप्शन ट्रेडिंग कशा पद्धतीने करायची यासाठी त्या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन केल्यास तुम्हाला त्याची सर्व माहिती मिळेल. तर चला वळूया मेन व्हिडिओकडे आपल्या चार्टवर. आता सर्वप्रथम काही गोष्टी इथे मी क्लिअर करतो. त्या गोष्टी अशा आहे की टाइम फ्रेम जी घेतलेली आहे, डेली टाइम फ्रेम घेतलेली आहे आणि RSI इंडिकेटर घेतलेलं आहे. हे इंडिकेटर दाखवतं की मोमेंटम किती आहे. आता याच्यावरचा पण मी ऑलरेडी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा जो स्टॉक आहे आपला त्याचं नाव आहे जिंदाल पॉली. सगळ्यात पहिला स्टॉक आहे जिंदाल पॉली, जवळपास 889 म्हणजे समजून घ्या 900 रुपयाच्याच आसपास आहे. परंतु त्याच्यात एक बेहतरीन फॉर्मेशन, एक चांगला पॅटर्न तयार झालेला आहे. तो पॅटर्न काय, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी हा टॉप आहे याचा आणि या टॉप पासनं इथपर्यंत त्याने एक चॅनल फॉर्म केलेलं आहे. चॅनल फॉर्म केल्यावर काय होत असतं की हा त्याचा राहत असतो बेस पॉइंट किंवा बाईंग पॉइंट, ओके, आणि हा त्याचा राहत असतो हा सेल पॉइंट. आता हा जर सेल पॉइंट हा स्टॉक ब्रेकआउट करत असेल, ओके, सेल पॉइंट जर ब्रेकआउट करत असेल तर पुढे हा स्टॉक कसा प्ले करणार सांगू. या प्रकारे तो वरच्या साईडला जाऊ शकतो, म्हणजे हा पहिल्यांदा ब्रेकआउट देईल वरती सोमवारी, त्याच्यानंतर थोडासा खाली येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा वरच्या साईडला प्ले होईल, कारण की याच्यात व्हॉल्यूम हायर आहे आणि याचे जे टेक्निकल्स आहेत ते उत्तम दिसत आहे. सध्याची कंडिशन अशी आहे, जर गॅप अप ओपन होत नसेल तर तुम्ही ही जी आत्ताची किंमत आहे 890 रुपये, 890 रुपयाच्या आसपास तुम्ही विकत घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की नाही, याच्या उलट सुद्धा होऊ शकतं. हा बिलकुल उलट सुद्धा होऊ शकतं. त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की हा जो चौकोन आपला बनला होता, हा जो चौकोन बनला होता ना, इथून जर खाली आला, इथून जर खालच्या साईडला आला ना, हा पुन्हा रिव्हर्स होण्यासाठी आपल्याला बाय पॉइंट आहे. म्हणजे हा एक बाय पॉइंट आहे. जसे इथे एक, इथे एक, इथे एक आला ना, मग हा पुढे उद्या परवा तेरवा तयार होईल आणि त्यावेळेस तुम्ही बाय करू शकता. तसं नाही झालं तर काय, मग अशा पोझिशनला तुम्ही बाय करू शकता. तर हा सगळ्यात पहिला स्टॉक आहे जिंदाल पॉली 889 रुपयाचा. दुसरा स्टॉक आहे आय आय एफ एल आहे दुसरा स्टॉक आणि हा डाऊन ट्रेंड मध्येच दिसतोय तुम्हाला. जर तुम्ही बघितलं असेल तर या ठिकाणी तो डाऊन ट्रेंड मध्ये आहे आणि डाऊन ट्रेंड मध्ये जाण्यामागचं कारण असं की याने एक त्याचा टॉप गाठलाय आणि त्याच्यानंतर खाली चाललाय तो, ओके. तर मग तो तसा खाली चाललाय तर मला पण वाटतं खालीच राहणार आहे. परंतु काय झालं की डाऊन ट्रेंडच्या थोडस वरती तो आल्यावर असं दिसतंय की या ठिकाणावरनं तो रिव्हर्स होऊ शकतो. इथे टाइम फ्रेम कुठली आहे, 1 डे टाइम फ्रेम, आणि या 1 डे टाइम फ्रेम वर तो त्याने जर वरची साईड ब्रेकआउट केली, आता वरची साईड ब्रेकआउट केली म्हणजे किती रुपयाच्या आसपास, जवळपास तुम्ही बघू शकता या ठिकाणी जर
404 रुपयाला आहे सध्या तो, 404, तर तुम्ही इंट्राडे मध्ये 405 ला बाय करून 420 पर्यंत याला सेल करू शकता. आणि 420 च्या वरती जर तो गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तम पद्धतीने ह्याच्यात लॉन्ग साठी पोझिशन मिळणार आहे. आठवड्याभरात तुमचे 4 ते 5% आरामशीर येऊ शकतात. ओके, आणखी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी बघत असाल तुम्ही, हे जे फॉर्मेशन झालेलं दिसतंय ना, जुनं फॉर्मेशन आहे या ठिकाणी बघा, तसाच एक काहीसा सपोर्ट या ठिकाणी तयार होताना दिसतोय, जो की डाऊन ट्रेंड मधला आहे. तर मग डाऊन ट्रेंड मध्ये असं जर फॉर्मेशन होत आहे म्हणजे हा स्टॉक डाऊन ट्रेंड पण आहे सध्या आणि सपोर्ट वर आलेला आहे. डाऊन ट्रेंडचा सपोर्ट जेव्हा तयार होतो तेव्हा तो स्टॉक वरती जायला पाहिजे. ओके, मग असा जर तो वरती जात असेल तर आपल्याला फायदा होऊ शकतो. IIFL शेअर या ठिकाणी तुम्ही 405 ते 410 मध्ये खरेदी करून 420 ते 425 मध्ये विकू शकतात. हा झाला दुसरा शेअर. तिसरा शेअर आहे GMDC लिमिटेड. आता GMDCचा पण सेम मॅटर आहे, परंतु आता GMDC जर बघाल तर या ठिकाणी डोजी फॉर्मेशन झालेलं आहे. आणि हा डोजी कसा फॉर्मॅट झालेला आहे, हा डोजी फॉर्मॅट झालेला आहे की अनबॅलन्सिंग, याला काय म्हणतात, याला म्हणतात लॉंग लेग डोजी. म्हणजे आता ह्या कॅन्डल कशा लाल भरीव दिसतीये, ही लाल भरीव दिसतीये, ही हिरवी थोडीशी भरलेली दिसतीये, परंतु हा लॉंग लेग डोजी काय सांगतो की इनडिसिजन आहे. आणि मला वाटतं या इनडिसिजनच्या मागं या ठिकाणी येणारी बुलिशनेस असेल. ओके, कारण की हिडनबर्गच्या आरोपानंतर सुद्धा मार्केट सकाळी थोडस खाली राहिलं, परंतु त्यानंतर त्यांनी अतिशय उत्तम पोझिशन दाखवला, उत्तम प्रकारे तो वरच्या साईडला गेला. ओके, मग त्यामुळे मला या कंडिशनला वाटतं की इथून थोडासा त्याला रिव्हर्सिबल ट्रेंड मिळू शकतो. 360 ते 393 पर्यंत, 400 पर्यंत हा शेअर वरती जाऊन पुन्हा खाली येऊ शकतो. हा GMDC. मित्रांनो, इथपर्यंत समजतंय का, इथपर्यंत आवडलं आहे का? मागच्या वेळेस तुम्ही काही जणांनी मला शेअर कमेंट केले होते माझ्या कमेंट बॉक्समध्ये, त्या सर्व शेअरची माहिती आणि रिप्लाय मी तुम्हाला त्या कमेंटवर केलेला आहे तुमच्याच, की कितीला घ्यायला पाहिजे, लॉंग टर्मला होल्ड करायला पाहिजे की नाही पाहिजे, आणि इतर माहिती त्याची मी तुम्हाला कमेंटलाच रिप्लाय केलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. आता पुढचा स्टॉक आहे लेमन ट्रीचा. लेमन ट्री तर एकदम उत्तम कंडिशनला आलेला आहे. उत्तम कंडिशन अशी सांगतोय कारण की त्याचा जो सपोर्ट होता त्याच्या खाली जाऊन, हा इथे हे बघा, इथे एक सपोर्ट आहे. आता हा सपोर्ट का म्हणतो, इथे दोन सर्वप्रथम काय झालं की कॅन्डलनी इथे सपोर्ट घेतला आणि त्या रिव्हर्स झाल्या, बरोबर ना, या ठिकाणी मग पुन्हा तसं फॉर्मेशन इथे झालं. आता पुन्हा तसं फॉर्मेशन इथे होत होतं, परंतु इथे काय झालं, पुन्हा इथे कॅन्डल एक खाली गेली. याचा अर्थ काय, हा बेरिश मध्ये दिसतोय, परंतु ग्रीन कॅन्डल तयार झाल्यामुळे असं समजून येतंय की सध्या हा स्टॉक तुम्हाला वरच्या साईडला मूव देऊ शकतो. आणि 118 पासून 130 ते 135 पर्यंत सहजपणे या आठवड्यात तो रिव्हर्ट होऊ शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट, याचा जो RSI आहे, RSI जवळपास 29 आहे. 29 म्हणजे खूपच कमी आहे, म्हणजे हा सध्या बाईंगसाठी उत्तम ऑपॉर्च्युनिटी आहे. मी सांगतोय म्हणून ब्लाइंडली विश्वास ठेवू नका, तुमचा पण अभ्यास असू द्या. आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत आवडला का, इथपर्यंत समजला का? जर आवडला असेल आणि समजला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रासोबत याला शेअर करा. पुढचा शेअर आहे फिनपाईप. फिनपाईप शेअरमध्ये एक महत्वाची गोष्ट घडली, ती गोष्ट अशी की या ठिकाणी तो थोडासा गॅप डाऊन ओपन झालेला आहे. ओके, या ठिकाणी रेड कॅन्डल नंतर डोजी आणि गॅप डाऊन ओपन झालेला आहे आणि सध्या 286 च्या आसपास ट्रेड करतो. तर हा उद्याच्या दिवशी जरी चालत असेल तर 286 ते 305 पर्यंत जायला याला काही एक हरकत नाहीये. म्हणजे सोमवारच्या दिवशीच तुम्ही जर इन्व्हेस्ट करत असाल 20 स्टॉक घेऊन 50 स्टॉक घेऊन, तर त्या प्रमाणात, ओके, स्टॉक जसा वरती चढतोय त्या प्रमाणात तुम्हाला. आणखी एक स्टॉक आहे UFlex म्हणून स्टॉक आहे. UFlex स्टॉकला सध्या ब्रेकआउट खूप चांगला मिळालेला आहे, परंतु 676 चा हा जो स्टॉक आहे याची बाईंग प्राइस तुम्ही जवळपास 650 च्या आसपास घ्यायला पाहिजे, तरच हा तुम्हाला फायदा देऊ शकतो. हा स्टॉक तसा पण सध्या अपट्रेंड मध्येच आहे. UFlex आहे शेअरचं नाव. त्यानंतर एक पेनी स्टॉक मी जो तुम्हाला बोललो सांगणार होतो त्याचं नाव आहे विनी. ओके, हा विनीचा जो स्टॉक आहे VINNY, विनीचा जो स्टॉक आहे तुम्हाला गॅपअपनी ओपन झालेला दिसेल, त्याच्यामुळे 4.5 रुपयाच्या आसपास जर तुम्ही हा शेअर घेत असाल तर तुम्ही फायद्यात राहाल. कारण की हा सध्या RSI बघू शकता, तर RSI मध्ये खूप जणांनी घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो खाली येण्याची शक्यता आहे. 4 ते 4.5 ही रेंज ठेवा
आणि त्यानंतर बाय करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हा पेनी स्टॉक असल्यामुळं हा तुम्हाला सेल होणार नाही किंवा फक्त बायर्सच दिसतील किंवा फक्त सेलर्सच दिसतील असंही होऊ शकतं. त्यामुळे हे शेअर घेताना काळजी बाळगा एवढीच विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर काय आवडला, कुठला आवडला, एक चांगली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि नसेल आवडलं तर कुठली गोष्ट नाही आवडली ते सुद्धा सांगा. अपेक्षा करतो आवडलाच असेल. धन्यवाद.